हा प्रभू येशूच्या नावाला गौरव असो परत एकदा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि लक्षात ठेवा देवाचं वचन ऐकणं खूप आणि खूप आशीर्वादित आहे कारण बायबल सांगतं ज्यावेळेस प्रभू येशू मार्थाच्या घरात होता मार्था जी आहे ती देवाचं वचन ऐकत नव्हती देवाच्या पायापाशी बसली नव्हती पण मरिया देवाच्या पायापाशी बसली होती आणि बायबल सांगता मर मारथेविषयी देवाला आनंद नव्हता पण मार मारतेचा वाटा तिने योग्य निवडला आणि प्रभू त्याच्या वाटेबरोबर खुश होता आणि प्रभू म्हणला तिचा वाटा कुणीच काढून घेणार नाही so, देवाचं वचन ऐकणार लोक बना देवाचं वचन ऐकताय देवाचं वचन आरोग्य घेऊन येत शांती घेऊन येत लोकांच्या जीवनात आत्म्याच खूप सांत्वन घेऊन येतं दुःखातून त्रासातून वर काढायला येतं कारण वचन स्वतः प्रभू येश्वर आहे हॅलो लुया सो आपण दोन हजार तेवीस मध्ये आहोत काल मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे देवाची इच्छा आहे की तुम्ही मी समृद्धीला असावं दुसरा पॉइंट आपण घेणार आहोत बायबल असं सांग अमोद चौथा अध्याय दानियल नंतर आहे अमोद चौथा अध्याय आणि प्लीज बारा वचन प्लीज किंवा कोण ऐकूया ऐका देवाचं वचन याकरिता हे इस्रायला असेच मी तुला करीन आणि हे इस्रायला मी तुला हे करीन म्हणून तू आपल्या देवाला भेटायला सिद्ध ऐस तू आपल्या देवाला भेटायला सिद्ध ऐस जर तु तुम्ही प्लीज आमोस वाचलं तर तिथे इस्रायल लोक मूर्ती पूजा करत होते अन बायबल सांगतं ते देवाच्या विरुद्ध वागत होते आणि देवाला त्यांचे मार्ग नाही आवडले प्लीज तुम्ही तुम्ही पहिलं वचन वाचलं प्लीज ऐकूया सॉरी चौथं वचन प्लीज वाचूया बेतेलास अपराध करायला या गिलगालास येऊन अपराध बहुपट करा आणि तुम्ही रोज सकाळी आपली यज्ञ आणि तीन तीन वर्षांनी आपले उपासाचे दहावे भाग आणा आणि खमीराच्या पीठाने खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजून प्रसिद्ध करा कारण आहो इस्रायच्या संतनांनो हे तुम्हाला आवडते असे प्रभू परमेश्वर म्हणतो तर तुम्ही खालपर्यंत वाचत गेला तर लिहिले ते मूर्तीपूजात प्रभूला विसरले आणि बायबल सांगतो देवाने अमोसद्वारे सांगितलं हो इस्रायली लोकांनो आपल्या देवाला भेटायला तयार व्हा आपल्या देवाबरोबर चालायला तयार व्हा आपल्या देवाचं ऐकायला तयार व्हा आपल्या देवाशी प्रामाणिक आणि विश्वास राहायला तयार व्हा कारण आकाशाने पृथ्वीवर दुसरं नाव नाही दुसरा तारणारा नाही जो आपल्यासाठी सर्व काही करू शकतो आणि बायबल सांगतो की अमोज भविष्यवादी यांनी इस्रायल लोकांनी सांगितलं की आपल्या देवाला भेटायला तयार व्हा या शेवटच्या दिवसात शैतान लोकांना अनेक लोकांना या मोबाईलमुळे या वाईट गोष्टीमुळे अनेक वाईटामुळं पापात पाडत आहे आणि आपल्या देवापासून लांब नेत आहे आता एक सिस्टर मला भेटली तीन सांगितलं पास्टर माझे दोन्ही लेकर प्रभू मध्ये होत पण थोड्याच दिवसात ते प्रभू पासून लांब गेले खा का नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही प्रभूबरोबर बरोबर रोज चालत नाही मी म्हणत नाही एक एकदाच रविवारी मी म्हणत नाही की फक्त ख्रिसमसला किंवा नवीन वर्षाला मी म्हणत नाही की फक्त केव्हा तरी आपण नो न बायबल no, no, no. सांगते रोजचं सा नातं आहे जसं आपले आई वडील पती पत्नी लेकर यांचं नातं पक्क झालंय रोज त्याप्रमाणे आपला तो स्वर्गातील बाप आहे आणि बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्ही आणि मी आपलं नातं त्याच्याशी रोज जोडलं पाहिजे ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना करायला वचन वाचायला देवाच्या संगतीत चालला बाहेर दुरात बाहेर शैतान आहे तर तुम्हाला वडायचा प्रयत्न करतो म्हण प्रेषित पॉल काय प्रार्थना करतो की तुम्ही पूर्णपणे तुमच्या आतील माणूस बळकट केला जावा का, का आतला माणूस बळकट असेल तर बाहेरचं शरीर कुठल्या पापाकडे वडलं जाणार नाही आणि इस्रायल लोकांकडे चूक झाली पण बायबल सांगतो त्यांनी अमोस भविष्यवादी पाठवला आणि अमोस त्यांनी सांगितलं बस्य सिस्टर प्लीज वस याकरिता हे इस्रायला असेच मी तुला करीन आणि हे इस्रायला मी तुला हे करीन म्हणून तू आपल्या देवाला भेटायला सिद्ध ऐस तू आपल्या देवाला भेटायला सिद्ध ऐस एव्हरी डे तुमचा दिवस प्रभू बरोबर चालू व्हावा रोज तुम्ही देवाला भेटायला सिद्ध पाहिजे आणि yes. जेवढं तुम्ही प्रभूला भेटणार तेवढं तुम्ही त्याच्यासारखे होणार नाही त्याच्या चेहऱ्यावरच गौरव yes. त्याचा स्वभाव त्याचं त्याने आपल्याला दिलेलं आहे पण त्याच्यात वाढायचंय आपल्याला त्याच्यात वाढायचंय आणि जर तुम्हाला हे कळालं की मी रोज माझ्या देवाला भेटायला सिद्ध होईल आय टेल यू जगातली कुठली शक्ती तुमच्या विरुद्ध जाणार नाही कारण बायबल सांगतो देव जर आम्हाला बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण जाईल प्रेस द लॉर्ड म्हणून बायबल सांगतो ख्रिस्त गौरवाची आशा आपल्यामध्ये आहे ज्यावेळेस तुम्ही येशू बरोबर रोज चालता प्रभू बरोबर त्याच्या वचना बरोबर त्याच्या स्तुती बरोबर अन्य भाषेत प्रार्थना करण्यात तुम्ही एवढे धैर्यवान बनता की जगातला कुठलाच परिणाम तुमच्यावरती होणार नाही पण जे लोक प्रभू बरोबर चालत नाही ते हळू 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 सुकले जातात खाली जातात म्हणून प्रभुष्णी काय सांगितलं जी फांती माझ्यामध्ये राहत नाही ती कापण्यात येते आणि बायबल सांगत ती ज्यावेळेस कापण्यात येते एखाद्या झाडाची फांदी थोड्या दिवस ती हिरवीर गार राहते थोडे गाव वाटतो अरे फांदीला आहेत फळ आहेत न पण चार पाच दिवसांनी आठ दिवसांनी दहा दिवसांनी ती सुकायला लागते का तिला पुरवठा बंद झालाय ती मेन मुळामध्ये किंवा झाडाच्या झाडामध्ये नाहीये का कारण की तिला त्या ती फांदीला जर पुरवठा पाहिजे हिरवगार राहायचं फळदेयर राहायचंय कोणामध्ये राहावं लागेल झाडांमध्ये राहावं हो लागेल त्याप्रमाणे तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताशिवाय काहीच नाहीये तो आपला पुरवठा आहे तो आपल्या जीवनाचं पाणी आहे तो जिवंत पाण्याचा झरा आहे तो शांतीचा अधिपती आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये रोज राहिला रोज चालला आय टेल्यू तुम्ही रोज अन रोज प्रभूच्या स्वभावामध्ये वाढवले जाणार देवाचं सामर्थ्य तुमच्याद्वारे बाहेर निघेल प्लीज किंवा कोण जे मागं गेले त्यांचं त्यांनी आवाज ऐकावा परत या देवाबरोबर चालायला तयार व्हा आपल्या देवाला भेटायला तयार व्हा तुम्ही जसे असताल देव तुम्हाला स्वीकारेल तुम्ही किती खाली पडलेले असताल किती देवापासून लांब गेलेले असताल देव तुमचा द्वेष नाही करणार तुम्हाला तुच्छ नाही मांडणार तुम्हाला केव्हा पापी नाही म्हणणार बायबल सांगते ज्यावेळेस उदया पुत्र बापाच्या घरी आला बापाने त्याला हकलून नाही दिलं बाप म्हणला नाही पहिला हिशोब दे जे नेलायला पैशाचा बाप नाही तू काय केलं सांग तुला शिक्षा घे पहिली आणि मग मी तुला घरात घेतो बायबल सांगतो देवाची प्रीती एवढी महान आहे एवढी महान आहे की तुमच्या मायासाठी ती रोज उभारली जाते बापाने त्याला घरात घेतलं तो बोलत होता मी पापी बापा मी तुझ्यावर स्वर्ग पाप केलं बाप म्हंटलं मला ऐकायचंच नाही तू आला बस झालं बापाने नवीन कपडे घातले नवीन जोडे अंगठी घातली आनंद करू लागले खा बापाची इच्छा आहे त्याचे लेकर करत त्याच्याबरोबर असावे त्याच्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारे जीवन नाही ब्रदर लॉड आले लॉर्ड काय काय लोक का आठ आठ दिवस दहा दहा दिवस महिना महिना चर्च नाही आणि प्रार्थना करत नाही वचन वाचत नाही तुम्ही त्या फांटी सारखे असताल जी सुकून जाईल जसं आपल्या शरीराला रोज अन्न लागतं रोज आपण पाणी पितो अन्न खातो जेणेकर शरीर तष्टपुष्ट व्हावं इमॅजिन तुम्ही जर आठ दिवस जेवला नाही फगेट दॅट आठ दिवस एक दिवस जेवू नका तीन दिवस दोन दिवस तुमचं शरीर तुम्हाला साथ नाही देणार न no, no, no. तुम्ही अशक्त फील करणार त्याप्रमाणे आपला आत्मा आहे आणि आत्म्याचं भोजन हे देवाचं वचन आहे देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारे लोक बडा म्हण बायबलमधील अमोस कांडला ए इस्रायला तो आपल्या देवाला भेटायला सिद्ध हो तयार हो माग पडू नको कारण वेळ जवळ आली येशूच्या नावात आज आपण पूर्णपणे देवाबरोबर चालणारे बनाव फैसलॉया म्हणतो बायबल मध्ये लिहिले देवाचं वचन जागत फसू नका दुष्ट संगीतीने रीती भातीने चुकीच्या तुम्ही फसवले जाणार पण जर तुम्ही देवाबरोबर आहात दे देवाचा आत्मा तुम्हाला रोज चालव रोज तुमच्यावर राहील तुम्हाला बरं वाईटाचं ज्ञान मिळेल तुम्हाला कळेल काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे अनेक लोक माझ्याकडे म्हणतात पास्टर कालच एक ब्रदर मला भेटले त्या पास्टर मी येशू मध्ये होतो मी दारू सोडली पास्टर पण काही दिवसांनी मी परत प्यायला लागलो म्हणलं का मी चर्चला यायला बंद केलं मी प्रार्थना वचन वाचायचं बंद केलं काय होत प्लीज कृपाकडे ऐका बायबल सांगत आत्मा देहाच्या विरुद्ध आहे आणि देह आत्म्याच्या विरुद्ध आहे हे दोघांमध्ये लढाई चालू आहे आत्मा एका बाजूला वडतोय देवाच्या बाजूला देह देवा जगाच्या बाजूला शैतनाच्या बाजूला वडतोय हे तुमच्या हातात आहे की तुम्ही देवाच्या बाजूनी वडलं जायचं का शैतनाच्या बाजूनी वडलं जायचं आणि जेवढं तुम्ही देवाच्या बाजूनी वडलं जाणार आय टेली तुमच्यासारखं सुखी कोणी नसेल आणि जेवढे तुम्ही जगाच्या बाजूनी निवडले जा ते आ, ते ब्रदर म्हटले रस्त्यावरती मी त्यांच्याशी बोलत होतो काल रात्री ते म्हटले माझ्या डोक्यावर हात ठेवा मला दारू नाही प्यायची पण पास्टर प्लीज मला याच्यातून प्रभूने काढावं मी म्हटलं प्रभू तो तयार आहे तुम्ही वाकडे मार्ग निवडले आज जर तुम्ही देवापासून लांब असताल प्रभूला विसरले असताल तुम्ही प्रार्थनेचं लोक नसता विसरले असताल वचन वाचत नसताल प्रभूला त्याची वेळ देत नसताल चला आज तयार होई आपल्या देवाला भेटायला एकदा का देवाला भेटायला तयार झाला परत एकदा तुम्ही हिरवेगार ताजे तवाने अत्यंत अभिषिक्त अत्यंत आशीर्वादित आणि देवाच्या हातातला हत्यार बनणार आणि देव तुम्हाला रोज आणि रोज या दोन हजार मध्ये सांभाळे आय होप तुम्हाला कळालं आपले डोळे बंद करा आपण प्रार्थना करूया आपलं हृदय आपलं जीवन प्रभुषूला द्या प्रभुषू तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि बायबल सांगतो जितक्यांनी त्याच्यावर प्रभूशीवर विश्वास ठेवला त्या प्रभूश्वर अंगीकारलं तितक्यांना त्यांनी लेख राहण्याचा अधिकार दिला डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा हे प्रभू येशू हे प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तो जिवंत देवाचा पुत्र आहे जिवंत देवाचा पुत्र तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे असा माझा विश्वास आहे मला क्षमा कर प्रभू मला क्षमा कर प्रभू मी माग नाही जाणार मी माग नाही जाणार प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहे तूच माझा तारणारा देव आहे माझ्या हृदयात माझ्या हृदयात आजपासून आजपासून प्रभू येशू प्रभू येशू जनावर विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक सार्वकालिक जीवन जीवन माझ्या हृदयात मी स्वीकार माझ्या हृदयात मी स्वीकारत मी कबूल करतो कबूल करतो मी जिवंत देवाचं लेकर जिवंत देवाचं लेकर प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं आजपासून मी आजपासून प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर चालणार प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर पवित्र आत्म्याच्या संगतीमध्ये राहणार पवित्र आत्म्याच्या संगती वचनात आणि प्रार्थनेत टिकून राहणार वचनात आणि टिकून राहणार आणि मंडळीमध्ये मी रो प्रत्येक रविवारी असणार मी मंडळीमध्ये प्रत्येक रविवारी असणार आजारी भाग हात ठेवा फादर प्रभेशृनात्म्याना आशीर्वाद देतो पवित्र आत्मने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वाद व्हा शैतान त्याने मागणे वाढणार कारण बायबल मध्ये लिहिलंय देव आम्हाला पूर्ण करायला निर्दोष ठेवायला दुसऱ्यापासून वाचवायला सामर्थ्यवान आहे शैतांची प्रत्येक योजना कार्य प्लॅन शक्ती मी यांच्या जीवनातून येशू ख्रिस्त जनात नाश करतो प्रत्येक बंधन जगाचं आकर्षण मोबाईलचं आकर्षण घाणेरडे आत्मे वेबिनचाराचे आत्मे दारूचे आत्मे सोड त्यांना ही प्रत्येक आजार रोग डोक्यास रो, तो पाया पण ही निघून जा पॅरालाइज बरावा ही शरीर बरोबर देवाची शांती आणून त्यांच्या हृदयात राज्य करू आणि आजपासून तुझे लेकर देवाला भेटायला रोज तयार असते प्रभूनाय बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ कमेंट्स वरती आपले प्रार्थना विनंती पाठवा आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो लक्षात ठेवा प्रभू लवकर येणार आहे तिसरी गोष्ट ज्याला माहित नसेल सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही चॅनल साडेआठ वाजता शुक्रवारी संध्याकाळी सात ते नऊ रविवारी सकाळी साडे दहा वाजता दुसऱ्यांना सांगा तुमच्यामुळे दुसरे आशीर्वादित होतील द लॉर्ड आमेन गॉड ब्लेस यू